पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील लाखो ठेवीदारांच्या ठेवीदार आणि खातेदारांना परत मिळण्यासाठी शासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तर दिलं आहे. या उत्तरात त्यांनी पेण अर्बन बँकेच्या अवसायनाच्या तारखेला बँकेत एकूण 1,97,223 ठेवीदारांच्या 738.39 कोटी रुपये इतक्या ठेवी होत्या. त्यापैकी अद्यापर्यंत 38,574 ठेवीदारांच्या 58.84 कोटी इतक्या रकमेच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत 1,58,669 ठेवीदारांच्या 611.17 कोटी एवढ्या रकमेच्या ठेवी परत करणे बाकी आहे. या बँकेचे 2008 ते 2010 या कालावधीकरिता करण्यात आलेल्या लेखा परीक्षण अहवालानुसार बँकेत 598 कोटी इतक्या रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पेण पोलीस ठाण्यात बँकेचे संचालक, कर्मचारी, बँकेचे लेखा परीक्षक अशा 41 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता दोषी संचालकांविरुद्ध अधिनियमाच्या कलम 88 अन्वये सेवानिवृत्त न्यायाधीश यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ आणि संबंधित अधिकारी कर्मचारी असे 29 जणांवर आर्थिक जबाबदारी निश्चित केली असून त्याप्रमाणे 597.21 कोटींचे आर्थिक वसुली प्रमाणपत्र निर्गमित केलं आहे. बँकेचे अध्यक्ष संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवीतून खरेदी केलेल्या 143 मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण अधिनियम 1999 मधील तरतुदीनुसार जप्त केल्या असून पेण उपविभागीय अधिकारी यांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 52 आरोपींना अटक करण्यात आली असून सद्यस्थितीत संबंधितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या बँकेच्या वसुलीचे संनियंत्रण करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 16 डिसेंबर 2015 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष कृती समितीकडून दरमहा बँकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत असल्याचे उत्तरात त्यांनी नमूद केलं आहे.